प्रकरण क्रमांक एक भाग पहिला लॉज ऑफ मोशन किंवा त्याला गतीचे नियम असं म्हणतात. या प्रकरणामध्ये चाल आणि वेग आपण हा भाग बघणार आहोत. चाल म्हणजे स्पीड आणि वेग म्हणजे वेलॉसिटी. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की मोशन म्हणजे काय, व्हॉट इज मोशन, मोशनचा आपण डेफिनेशन केली. इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज अ चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट इज सेड टू बी इन मोशन. इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट is changing with respect to its surrounding, then it is said to be in motion. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असं म्हणतात. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हणतात. समजा ती वस्तू जर का जागा बदलत नसेल ती स्थिर आहे असं समजलं जातं किंवा म्हटलं जातं. इफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज इट्स पोझिशन देन वी कॅन से दॅट इट इज ऍट रेस्ट. आपण दोन गोष्टींकडे आलो होतो. आपण वेक्टर क्वांटिटीज ज्याला आपण सदिश राशी असं म्हणतो आणि दुसऱ्या स्केलर क्वांटिटीज ज्याला आपण अदिश राशी असं म्हणतो. वेक्टर क्वांटिटीज द क्वांटिटीज विच आर एक्सप्रेस्ड बाय यूजिंग द मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. ज्या भौतिक राशी दर्शवण्यासाठी त्यांचं मूल्य आणि दिशा दोहोंची आवश्यकता असते तिला सदिश राशी किंवा वेक्टर क्वांटिटी असं म्हणतात. उदाहरणार्थ फोर्स म्हणजे बल, वेलॉसिटी वेग, ऍक्सिलरेशन त्वरा, या सगळ्या बाबींना दर्शवण्यासाठी आपल्याला दिशा आणि त्याच्या मूल्याची आवश्यकता असते. सदिश राशी म्हणजे वेक्टर क्वांटिटीज. दुसऱ्या आहेत अदिश राशी ज्याला आपण स्केलर क्वांटिटीज असं म्हणतो. द फिजिकल क्वांटिटीज विच आर एक्सप्रेस्ड बाय युझिंग ओनली मॅग्निट्यूड्स, दीज आर नोन एज स्केलर क्वांटिटीज. ज्या भौतिक राशी दर्शवण्यासाठी आपल्याला फक्त मूल्याची आवश्यकता असते त्याला आपण अदिश राशी असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ स्पीड, मास, टेम्परेचर, टाइम, म्हणजेच आपण असं म्हणूयात चाल, वस्तुमान, तापमान आणि वेळ, या दर्शवण्यासाठी आपल्याला दिशेची आवश्यकता नसते. म्हणजेच आपण जेव्हा सांगतो वेळ सांगतो, कालावधी सांगतो, तेव्हा फक्त त्याचं मूल्यमापन सांगतो. म्हणजे कसं, किती वाजले, 2 वाजले, फक्त आपण मूल्य सांगितलं, दिशेची आवश्यकता नाही. दिशा न दर्शवता पूर्ण होणारी राशी म्हणजे अदिश राशी. दुसरा वेग म्हणजे वेलॉसिटी. एखाद्या वस्तून एक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग असं म्हणतात. कोणतीही एखादी वस्तू असेल त्या वस्तून
एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग असे म्हणतात. इथं आहे विशिष्ट दिशा म्हणून वेग ही सदिश राशी आहे. हे दर्शवण्यासाठी आपल्याला दिशेची आवश्यकता असते किंवा दिशा सांगावी लागते म्हणून याला आपण सदिश राशी असं म्हणतो. द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज पर्टिक्युलर डायरेक्शन. डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड इट्स वेलॉसिटी. डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड इट्स वेलॉसिटी. मग आपल्याला याचं जे काही सूत्र आहे ते सूत्र तयार करता येतं. वेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट बाय टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन मीन्स डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन मीन्स डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम मीन्स वेलॉसिटी. सो वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट बाय टाइम. वेग म्हणजे विस्थापन, पण एखाद्या विशिष्ट दिशेने जे कापलेलं अंतर आहे, विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास विस्थापन असं म्हणतात. कमीत कमी अंतर असेल, विशिष्ट दिशेने अंतर असेल, तर त्याला विस्थापन असं म्हणतात. म्हणून वेग बरोबर विस्थापन भागिले वेग. एकक कालावधीमध्ये जे विस्थापन झालेलं असतं त्याला वेग असं म्हणतात. जर आपण या चाल आणि वेगाच्या संदर्भात बघितलं, मग चाल म्हणजे काय? आपण चाल म्हणजे असं म्हणू शकतो की एखाद्या वस्तून एकक कालावधीत कापलेलं अंतर म्हणजे चाल. म्हणजेच चाल म्हणजे एकूण कापलेले अंतर भागिले एकूण लागलेला कालावधी. मग स्पीड मीन्स व्हॉट? स्पीड मीन्स टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन गिवन टाइम मीन्स स्पीड. म्हणजे चाल दर्शवण्यासाठी आपल्याला दिशेची आवश्यकता नसते म्हणून याला आपण अदिश राशी असं म्हणतो. टू शो द स्पीड देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ डायरेक्शन, सो इट इज अ स्केलर क्वांटिटी अँड वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी बिकॉज इट टू शो वेलॉसिटी इट रिक्वायर्स डायरेक्शन एज वेल एज मॅग्निट्यूड. वेलॉसिटी म्हणजे वेग, वेग दर्शवण्यासाठी आपल्याला दिशा आणि मॅग्निट्यूड म्हणजे मूल्य दोघांची आवश्यकता असते म्हणून आपल्याला वेग सदिश चाल अदिश. म्हणजेच वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी अँड स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. जर चाल आणि वेग यांच्या संदर्भात पाहिलं तर दोन्हीही सेम आहेत एज पर मॅग्निट्यूड. दोघही काय आहेत जर विचार केला तर दोघांचे मॅग्निट्यूड सारखे आहेत, फक्त याच्यामध्ये डायरेक्शन आहे. म्हणून असं आपण म्हणूयात चाल आणि वेग म्हणजेच स्पीड अँड व्हेलॉसिटी त्यांचे युनिट्स पाहिले, एकक पाहिली तर सारखी आहेत. द युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. द युनिट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम म्हणजेच आपण असं म्हणूयात चाल आणि वेग दोघांचे सुद्धा काय आहेत, आपल्याला एकक समान दिसतात. इन SI सिस्टीम इट इज मीटर पर सेकंद अँड इन CGS इट इज सेंटीमीटर पर सेकंद. CGS SI युनिटमध्ये तर आपण मीटर प्रति सेकंद असं म्हणूयात,
आणि सेजेस मध्ये सेंटीमीटर प्रति सेकंद असं त्याचं युनिट आहे, एकक आहे. स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स. जर आपण पाहिलं हे जे स्पीड आहे हे रिलेटेड टू डिस्टन्स म्हणजेच चाल अंतराशी संबंधित आहे. बघा, व्हाईल व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट, आणि वेग हे विस्थापनाशी या ठिकाणी संबंधित आहे. गती सरळ रेषेत असेल, एखाद्या सरळ रेषेमध्ये असलेल्या गतीबाबत आपण बोलतो. व्हेन इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम, अदरवाइज दे कॅन बी डिफरंट. म्हणजे कसं, जर गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते. चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते, अन्यथा ते वेगवेगळे असू शकतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाइम. मग आपण आता बघूया तिथं इफेक्ट्स ऑफ द स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. चाल आणि दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम. तीन उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. सचिन मोटरसायकलने प्रवास करतो. द इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. देर आर थ्री एक्झाम्पल्स विच आर डिस्कस्ड इन द बुक. सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. सचिन मोटरसायकलने काय करतोय, प्रवास करतोय. पहिला प्रसंग, सचिन मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास त्या ठिकाणी वेग बदलतो. द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इनक्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड will be change in velocity. म्हणजे आपण असं म्हणूयात की समजा असं गृहित धरा, तो एका सरळ रेषेने चाललाय, सरळ रस्त्यावरती चाललाय. काय झालं, त्या ठिकाणी त्याने त्याच्या मोटरसायकलचा वेग वाढवला, दिशा तीच ठेवली, तर काय होईल, वेग बदलेल. द velocity increases if Sachin increases the speed, then the velocity also increases. But when the motorcycle is in the same direction. सेकंड केस, दुसरा भाग बघा. पहिल्या याच्यामध्ये चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. व्हेलॉसिटीज चेंजेस कसा होतोय, वेगामध्ये बदल कसा होतो बघा. तर चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून आपल्याला वेग बदलता येतो. चाल बदललं, स्पीड इनक्रीज केली किंवा डिक्रीज केली, चाल वाढवली किंवा कमी केली आणि दिशा सेम ठेवली, तर वेग बदलतो, वेगावरती परिणाम होतो. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आपण बघूया. सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग दोन्हीही बदलतील.
म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून या ठिकाणी आपल्याला वेग बदलता येईल। म्हणजे आपण घाटातून चाललो, वळण नागमोडी रस्त्यांवरून चाललो, त्यावेळेस आपण काय करतो तर चाल आणि वेग, बघा एखादा रस्ता त्या ठिकाणी जर रस्त्यामध्ये वळण आला तर आपण वेग कमी करतो आणि दिशा बदलतो। एखादा कॉर्नर आला त्या ठिकाणी आपण वेग कमी करतो, दिशा बदलतो, मग या ठिकाणी चाल आणि वेग दोन्हीही बदलतील। म्हणजे दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून, दिशा बदलली असं क्रॉस केलं आपण, डायरेक्शन चेंज केलं पण चाल तीच ठेवली तर वेग बदलतो। ऍट द टर्न, इन केस ऑफ द टर्निंग ऑन रोड, द वेलॉसिटी अँड स्पीड मे बी चेंजेस और बोथ मे बी चेंजेस, बिकॉज दस इफ वी मेंटेन द स्पीड अँड वी चेंज द डायरेक्शन देन व्हॉट हॅपन्स, द वेलॉसिटी चेंजेस। आपण काय केलं, चाल तीच ठेवली, त्याच एकाच वेगाने आपण चाललो, म्हणजे एकाच चालीने चाललो आपण आणि फक्त त्याच डायरेक्शन चेंज केली, असं कुठं दिसतंय आपल्याला, मौत का कुआमध्ये दिसतंय, है की नाही, सारखं चाल तेच ठेवतात आणि सारखी दिशा बदलतात। तिसरा, वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनने मोटरसायकलची चाल आणि दिशा दोन्हीही बदलली तर वेग बदलतो। इफ ऑन अ टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन एज वेल एज द स्पीड ऑफ मोटरसायकल, द वेलॉसिटी ऑल्सो चेंजेस। समजा असं गृहित धरा की मोटरसायकलची रेस चालू आहे, मोटरसायकलच्या रेसमध्ये एखादा जर टर्न आला तर त्या टर्नवरती आपण काय करतो, दिशा सुद्धा बदलतो आणि वेग सुद्धा बदलतो, बर का, दिशा सुद्धा बदलतो आणि आपली जी चाल असते ती सुद्धा बदलतो, म्हणजेच वेग सुद्धा बदलतो। अशा पद्धतीने आपण सांगू शकतो, पहिलं चेंजिंग द स्पीड व्हाइल कीपिंग द डायरेक्शन सेम, चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून आपण वेग बदलतो किंवा बदलू शकतो। चेंजिंग द डायरेक्शन व्हाइल कीपिंग द स्पीड सेम, वी कॅन चेंज द वेलॉसिटी, दिशा बदलून आणि चाल तीच ठेवून आपण वेग बदलू शकतो। चेंजिंग द स्पीड एज वेल एज द डायरेक्शन वी कॅन चेंज द वेलॉसिटी, चाल आणि गतीची दिशा दोन्हीही बदलून आपण या ठिकाणी वेग बदलू शकतो। आपल्याला माहितच आहे की ध्वनीची, हवेतील ध्वनीची चाल ही 343.2 मीटर पर सेकंद आहे। वी ऑल्सो नो द स्पीड ऑफ साउंड इन द ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंद, दॅट इज 343.2 मीटर पर सेकंद। At the same time, the speed of light is about 3×10⁸ meter per second. म्हणजेच प्रकाशाची चाल ही 3×10⁸ मीटर प्रति सेकंद इतकी आहे, आपण हे लक्षात ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल 29,770 मीटर प्रति सेकंद आहे। At the same time, the speed of revolution of the earth around the sun is about 29,770 meter per second. आपण गती पाहिली, गतीचे अनेक प्रकार आपल्याला माहिती आहेत, म्हणजे सरळ रेषेतील गती, एक रेषीय गती, नैकरेषीय गती, है की नाही। तर अशा पद्धतीने बघा, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन्स आपल्याला माहित आहेत,
वी नो द एक्झाम्पल्स ऑफ युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन्स. वी ऑल्सो नो लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन. वर्तुळाकार गती आपल्याला माहिती आहे, सरळ रेषेतली गती माहिती आहे, है ना. एक एक्झाम्पल आपण बघूयात. अमर अकबर अँथनी हे स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करतात. त्यांनी जे कापलेलं अंतर आहे हे आपल्याला एका सारणीत दिलेलं आहे. जेव्हा आपण या सारणीचा विचार करू तेव्हा सारणीचा विचार करत असताना आपल्या असं लक्षात येईल की ही जी सारणी दिलेली आहे ही सारणी आपल्या समोर मांडलेली आहे. या सारणीमध्ये या टेबलमध्ये घड्याळाची वेळ, अमर अकबर आणि अँथनीने कापलेलं अंतर किलोमीटरमध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्या सगळ्यांच्या वेगाबद्दल आपण थोडक्यात इथं पाहूया. तर घड्याळांची वेळ जर पाहिलं तर अमरने पहिल्या 30 मिनिटांमध्ये 20 किलोमीटर अंतर कापलं, पुढच्या 30 मिनिटांमध्ये परत 20 किलोमीटरचं अंतर कापलं. म्हणजे समान कालावधीमध्ये 30-30 मिनिटांमध्ये त्यांनी समान अंतर कापलेलं आहे. नंतर आपण अकबरचं पाहिलं तर पहिल्या 30 मिनिटांमध्ये 18 किलोमीटर अंतर कापलं, नंतर परत 18 किलोमीटर कापलं, परत त्यांनी या ठिकाणी 42 किलोमीटर अंतर कापलं. त्याच्यानंतर अँथनीने पहिल्या 30 मिनिटांमध्ये 14, नंतरच्या 30 मिनिटांमध्ये 28, पुढच्या याच्यामध्ये 30 मिनिटांमध्ये परत 14, परत 14, म्हणजे या पद्धतीने समान अंतर कापलेलं आहे अँथनीने. म्हणजे आपण असं म्हणूयात जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असं म्हणतात. इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूविंग विथ युनिफॉर्म स्पीड. इफ एन ऑब्जेक्ट covers equal distances in equal time intervals, it is said to be moving with uniform speed. जर वस्तू समान कालावधी समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असं म्हणतात. समजा मला 100 किलोमीटर एवढं अंतर कापायचंय, मी दर एका तासाला 20 किलोमीटर अंतर जातो, 5 तासामध्ये 20-20-20 या पद्धतीने मी 100 किलोमीटर अंतर कापलं, म्हणजे समान कालावधीमध्ये एका तासामध्ये 20 किलोमीटर अंतर कापलं. इफ आय कव्हर 20 किलोमीटर्स इन 1 आवर रिस्पेक्टिवली अप टू 5 आवर्स आय कव्हर टोटल 100 किलोमीटर्स, देन वी कॅन से दॅट द स्पीड इज युनिफॉर्म स्पीड. आपण त्याला युनिफॉर्म स्पीड एक समान गती असं म्हणूयात. इफ एन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. इफ एन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल इंटरवल इन अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. म्हणजे आपण असं म्हणूयात
कि जर वस्तु समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल समजा असं गृहित धरा की 100 किलोमीटर अंतर आहे. पहिल्या तासामध्ये मी 10 किलोमीटर गेलो, दुसऱ्या तासामध्ये 20 किलोमीटर गेलो, तिसऱ्या तासामध्ये मी 5 किलोमीटर गेलो. म्हणजे असं मी माझा जो काही वेग आहे कमी जास्त केला, चाल कमी जास्त केली. इफ आय कव्हर 100 किलोमीटर्स इन सेम टाइम इंटरवल्स, फॉर एक्झाम्पल इन 1 आवर आय कव्हर 10 किलोमीटर्स, सेकंड आवर इन सेकंड आवर आय कव्हर्स 20 किलोमीटर्स, इन अँड इन थर्ड आवर आय कव्हर्स ओनली 5 किलोमीटर्स, देन वी कॅन से दॅट दिस स्पीड इज नॉन युनिफॉर्म स्पीड. म्हणजे आपण ह्याला नॉन युनिफॉर्म स्पीड असं म्हणतो. अनदर एक्झाम्पल इज द मोशन ऑफ अ व्हीकल बीइंग ड्रिव्हन थ्रू हेवी ट्रॅफिक. दॅट इज वेन अ पर्सन मूव्ह थ्रू अ ट्रॅफिक, देन द मोशन ऑफ द व्हीकल ऑफ ऑर द पर्सन इज नोन एज नॉन युनिफॉर्म स्पीड. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणावरून जात असेल तर त्या व्यक्तीच्या गतीला आपण नैक समान गती असं म्हणतो. गर्दीच्या रस्त्यावर आपण जाताना वाहन असेल किंवा सायकल असेल ते घेऊन जात असताना त्याची चाल सारखी बदलत राहते, त्याची गती सारखी बदलत राहते. म्हणजे आपण असं म्हणूया की युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, तर ह्या दोन गोष्टी आपण पाहिले. आता आपण जाऊयात एक्सिलरेशन, त्वरण. त्वरण याचा अर्थ काय? समजा असं गृहित धरा की एक वस्तू आहे, त्या वस्तूवरती आपण बल लावलं तर त्या वस्तूच्या वेगात बदल होतो. फॉर एक्झाम्पल इफ वी टेक एक्झाम्पल ऑफ ऑब्जेक्ट, वेन वी अप्लाय अ फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट इट चेंजेस इट्स वेलॉसिटी. इट मे बी इन्क्रीजेस, इट मे बी डिक्रीजेस. एखाद्या वस्तूवरती आपण जर बल लावलं तर ती वस्तू गतिमान होते किंवा गती बदलते, म्हणजेच तिची गती कमी होते किंवा वाढते. सो द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड एक्सिलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड एक्सिलरेशन, म्हणजेच वेग बदलातील दराला आपण त्वरण असं म्हणतो. म्हणजेच काय? समजा एखाद्या वस्तूवर आपण बल लावलं तर वेगात होणारा बदल म्हणजे सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग याच्यातला बदल भागिले कालावधी, म्हणजे एकक कालावधीत झालेला वेग बदल म्हणजे त्वरण आपण त्याला असं म्हणतो. सो ऍक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्वरण म्हणजे वेगातील बदल छेद काल किंवा कालावधी. सो वी कॅन डिनोट बाय ऍक्सिलरेशन बाय ए. Change in velocity means final velocity minus initial velocity, or the difference between final velocity and initial velocity. म्हणजे आपण असं म्हणूयात की वेगातील बदल म्हणजे काय? जो अंतिम वेग आहे आणि सुरुवातीचा वेग आहे याच्यातला फरक म्हणजे वेग बदल. एका कालावधीतल्या वेग बदलाला आपण त्वरण म्हणतो, म्हणजेच ए बरोबर व्ही मायनस यू छेद टी. ए म्हणजे त्वरण, ए मीन्स ऍक्सिलरेशन, व्ही मीन्स फायनल वेलॉसिटी म्हणजेच अंतिम वेग, यू इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी मीन्स सुरुवातीचा वेग.